मणिपुर में पिछले चार दिनों से हिंसा लगातार जारी है। राज्य के कुछ छात्र मणिपुर के छात्रावासों में फंसे हुए थे, लेकिन महाराष्ट्र से आए सभी छात्र सकुशल मुंबई पहुंच गए हैं और वहां से वे अपने अपने होम टाउन रवाना हुए। और आज विदर्भ के सात छात्र नागपुर पहुंचे, जिसके बाद छात्रों ने अपने प्रतिक्रिया व्यक्त कर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सामने धन्यवाद अदा किया। इन छात्रों से बात कर उनकी भावनाएं जानी गई, जो पिछले तीन दिनों से बड़ी ही हिंसा में घिरे हुए, किस तरह उन्हें देवेंद्र फडणवीस के प्रयासों से रेस्क्यू कर घर कुशलता से लौटाया गया। मी आदित्य गजबी है, आम्ही मणिपुरला सीएससी इंजिनियर बीटेक इंजिनियरिंग करता सीएससी ब्रांच मध्ये। आम्ही तिथे तीन तारखेपासून अडकलेलो होतो, तिकडे दोन असे कर्फ्यू वगैरे सुरू होतं आणि खूप झगडे सुरू होते, तर लोक एकमेकांना जे मारत वगैरे होते, तर आम्हाला तिकडे खाण्यापिण्याची सोय कमी होती आणि पिण्याचं पाणी आणि राहणं खाण्याची अडचण होत होती। तर आम्ही गव्हर्नमेंटला म्हणजे देवेंद्र फडणवीस सर यांना कॉन्टॅक्ट केलं, एक दादा नंबर मिळाला त्यांचा आणि मग आम्ही कॉन्टॅक्ट केला, तर लगेच दोन तीन तासामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली। मग आम्ही तिथून गुवाहाटीला निघालो पुढच्या दिवशी प्लेननी, आणि गुवाहाटीवरून एक फ्लाईट होती आमची मुंबईसाठी। हो, तिथले जे राजकारण होते बीजेपी, त्यांनीच आम्हाला मदत केली तिकडचे। मग आम्ही तिकडून मुंबईला आलो आणि मग तिथले बीजेपी सरकारने आम्हाला आले म्हणजे मदत केली होती तिथले, तिथे राहणं घेणं म्हणजे खाणंपिणं वगैरे झालं आणि मग सायंकाळीच त्यांनी आमची ट्रेन करून दिली होती। हा, आणि मग ट्रेनमध्ये पण त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं जेवण वगैरे। तिथलं वातावरण खूप असं भीण्यालायक होतं, पोरं खूप घाबरलेले होते। आम्ही 27 मुलं होतो टोटल महाराष्ट्राचे, तर महाराष्ट्राचे जे मुली होतं त्यांनी आमचे 14 RRRTचे पण 8 होते आणि बाकीचे 6 होते इकडचे इकडचे। आम्ही सगळ्यांना गोळा केलं आणि मग म्हणाले की आपली सरकार येते आम्हाला वापस नेण्यासाठी, तर त्यांनी पण घाबरलेले होते। आम्ही म्हटलं की जास्त काळजी करायची गरज नाही, आपण उद्या निघून जाऊ। आम्ही सगळे एका जागी गोळा झालो आणि मग आम्हाला रेस्क्यू केलं गेलं। बाकीचे राज्याचे मुले होते आज तशी त्यांना मिळाली आहे सोबत, पण आज ते बिहारचे वगैरे निघाले। नागपूर विदर्भात 7 आहेत, 7। आम्ही इथे आता 7 जण व्यवस्थित पोहोचलो सुखरूप। सरकारची खूप मदत झाली, खूप बरं वाटतं की आपली सरकार आपल्यासाठी इतकं चांगलं करत आहे। माझं नाव ज्ञानदीप चुटे आहे, मी इथेच नागपूरचा राहणार आहे। मी करंटली RRRT मणिपूरमध्ये बीटेक फर्स्ट इयरमध्ये होतो। मणिपूरमध्ये चालू असलेल्या प्रोटेस्ट आणि व्हायलन्समुळे आम्ही खूप घाबरलेलो, पण गव्हर्नमेंटने आम्हाला लगेच मदत पुरवली आणि तिथनं इव्हॅक्युएट केलं आणि आज आम्ही सकाळीच नागपूरला आलो आहे। सो खूप छान वाटतं आहे, रिलीफ वाटतं आहे आणि आनंद होतो आहे। गव्हर्नमेंटनी स्वतःहून पण आम्हाला अप्रोच केला होता आणि जे हेल्पलाईन अवेलेबल आहे गुगलवर वगैरे, त्यांनी आम्ही गव्हर्नमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि गव्हर्नमेंटने तुरंत आम्हाला रिस्पॉन्स दिला, तर खूप चांगलं वाटलं मला। हां, मणिपूरला तर सिच्युएशन खूप क्रिटिकल होती, दोन गुटांमध्ये वादविवाद सुरू होते। सो बॉम्बस्फोट वगैरे, आग लावणं आणि मारापेटी तर सुरूच होती, खूप क्रिटिकल सिच्युएशन होती। हो, आमच्या आजूबाजूला पण घटना घटत होत्या, गोळ्यांचे आवाज येत होते, खूप सारा ठिकाणी आगी वगैरे लागल्या होत्या। सो सिच्युएशन तर खूप क्रिटिकल होती, सर्व मुलं घाबरले होते, पण गव्हर्नमेंटने आम्हाला काढलं तर खूप आनंद होतो। नाही, त्यांनी विद्यार्थ्यांवर वगैरे आक्रमण सध्या तरी केलं नव्हतं, पण समोरचं काही सांगता येत नव्हतं। आमच्या आजूबाजूला खूप व्हायलन्स होत होता, बाकी लोकांना मारलं वगैरे जात होतं। विद्यार्थ्यांसोबत अजून काही झालं नव्हतं, ते गव्हर्नमेंटचा सपोर्ट, आर्मीचा सपोर्ट होता त्यामुळे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, इथल्या चीफ मिनिस्टरला, डिप्टी चीफ मिनिस्टरला सर्वांना थँक्यू म्हणू इच्छितो, आम्हाला इतक्या लवकर काढलं आणि आम्हाला घरी सुखरूप पोहोचवलं। त्यासाठी बरोबर आम्ही विकी आणि दीपांशूच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प्स घेत असताना प्रवीण दादाचा फोन आला की अशी काही परिस्थिती आहे देवेंद्रजींच्या किंवा नितीनजींच्या माध्यमातून काही होत आहे का बघ। संदीप दादाकडून विद्यार्थ्यांची यादी मिळाली, त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांची परिस्थिती लक्षात आली। देवेंद्रजींना जेव्हा संपर्क केला तेव्हा 10-11 वाजत असेल, तर त्यांनी म्हटलं की आत्ता ही माहिती, मला माहिती अगदी आत्ता DGशी बोलणं झालं आणि सगळी माहिती त्यांनी पोहोचवलेली आहे आणि त्यांना आपण सेफली नाईट लाईटमुळे आज टेक ऑफ नाही करू शकत, उद्या आपण त्यांना घेऊन येणार, यू बी इन टच विथ दॅम। मी पोरांच्या सतत संपर्कात होती, सैन्याचे एक अधिकाऱ्यांची यादी मिळाली, कर्नल सिख रेजिमेंटचे कर्नल दिवाकर होते, त्यांना विनंती केली की आमच्याकडे अन्नधान्याचा तुटवडा आहे, आमचे विद्यार्थी आहे आमच्या प्रदेशातले आहे, काही मदत करू शकला तर। त्यांनी तात्काळ त्यांना अन्नधान्याची मदत तर केलीच, पण स्वतः जाऊन त्यांचं मनोबल वाढवलं। काल अगदी एअरपोर्टला पोहोचायला अडचण होती, तेव्हाही ते स्वतः तिथे गेले, त्यांना सोडवलं, त्यांना एअरपोर्टपर्यंत सुखरूप पोहोचवलं आणि फ्लाईट बोट करून त्यांना फ्लाईट बोट केलं, आम्हाला कळवलं सुद्धा।
काल ते गुवाहाटीला आले, गुवाहाटीवरनं मुंबईला आले, मुंबईला काल युवा मोर्चाच्या माध्यमातून रात्री त्यांना ट्रेनमध्ये बसवलं आणि आज ते सगळेजण नागपुरात आले. पण देवेंद्रजींनी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट मूव्ह केल्या, ऑफकोर्स एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात असेल किंवा सोबत असेल, पण ज्या मी स्वतः इतक्या पहिल्यांदा रेस्क्यू ऑपरेशन जवळून बघितलं, ज्या हिशोबाने देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टी जवळून मूव्ह केल्या, त्या वाखाणण्याजोगा होत्या, ज्याच्यामुळे आज सात विद्यार्थी विदर्भाचे विदर्भात आज इथे पोहोचलेले. एनबीसी न्यूज के लिए राजकुमार मोहोळके साथ क्षितिजा देशमुखी रिपोर्ट.